नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतीये। त्यांची कोठडी मुक्काम काही केल्या संपत नाहीये। गेल्या 4 दिवसांपासून कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांची कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती। या आंदोलनावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। 8 एप्रिलला शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी चांगलंच आक्रमक आंदोलन केलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। या आंदोलकांची बाजू कोर्टात वकील गुणरत्न सदावर्ते मांडत होते। आज सदावर्तेंना कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला, त्यात सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।